क्लास यार खतरनाक आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याची मस्त वेगळी अशी घट्ट झालेली आहे. आम्ही आता लवकरच गावी जाणार आहोत. कालची रेसिपी तर तुम्ही सगळ्यांनी पाहिली असाल. काल अशी तिरंगा बर्फी बनवली होती. बऱ्याच मंडळींच्या कमेंट आल्या की खूप छान झाली आहे. तसेच आज देखील आपण अशी एक गोडच रेसिपी बनवणार आहोत जे की रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही बनवू शकता झटपट अशी. हे व्हिडिओ तर खरंच रक्षाबंधनच्या दिवशी येईल. जर तुम्हाला जमलं तर संध्याकाळी किंवा व्हिडिओ आल्यानंतर झटपट अशी बनवा. आता कोकणातले असल्यामुळे जसं कोकणातलं जेवण म्हणा काय म्हणा कांदा खोबऱ्याशिवाय कुठलंच जेवण होत नाही, तर आज एक त्यातलीच रेसिपी आहे. काल आपण बनवली ना खोबऱ्याची बर्फी बनवली आणि आज आपण अशी झटपट होणार बनवणार खोबऱ्याची खीर बनवणार आहोत. आपले भाऊ वगैरे झटपट अचानक काले कामावरून वगैरे तर त्यांना गरम गरम काय पटकन द्यायचं ना, म्हणून पटकन अशी 7-8 मिनिटात होणार आहे अशी खोबऱ्याची खीर बनवणार आहोत. काल आपण बनवली होती ती सुक्या खोबऱ्याची होती आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती ओल्या खोबऱ्याची आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला रेसिपीला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण इकडे किचन मध्ये आलो आणि आता आपण या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर इथे आपण घेतलेला एक वाटी ओला खोबरा किसून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, इथे थोडीशी वेलची घेतली मी खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेतलेली आहे आणि बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि चारोळी. आणि इकडे दूध मी आधीच गरम करून घेतलेलं आहे, 1/2 लिटर दूध आहे. तर आता आपले साहित्य पाहून झाले तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इकडे आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साचूक तूप टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हा ओला खोबऱ्याचा किस घालून घेऊया. एक वाटी घेतलेला आहे ओला खोबऱ्याचा किस, छान असं परतून घेऊया. इकडे आता आपला खोबऱ्याचा किस 1 मिनिटभर असा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकूया. साखर आपल्या आवडीनुसार टाकायची, कोणाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे टाकायची. पूर्ण असं ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडस 1/2 कप पाणी टाकूया, छान असं ढवळून घेऊया. तर आपला इथे साखर आणि खोबरा एकदम असं छानपैकी ढवळून झालेला आहे. आता आपण इकडे असं झाकण देऊन 1 मिनिट असं मंद आचवरती वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून जी आपली साखर आहे ती मस्तपैकी विरघळेल. तर इकडे 1 मिनिट झालेलं आहे आपलं. आता आपण झाकण काढून पाहूया, छान अशी वाफ आलेली आहे पाहू शकता. तर असं ढवळून घेऊया, 2-3 मिनिट असं ढवळून घेऊया. साखर पण मस्तपैकी अशी वितळलेली आहे. तर इथे आता आपण थोडासा वाटीमध्ये दूध घेऊया, दूध ह्याच्यात टाकूया. छान असे ढवळून घ्यायचे, मस्त अशी खीर होते खोबऱ्याची, खूप छान लागते ही खीर. तर ह्याच्यामध्ये मी असे बदामचे काप टाकून घेते. नंतर आपण थोडेसे वरतून टाकणार आहोत गार्निशिंगसाठी, पिस्त्याचे काप, थोडीशी चारोळी. जर अजून जर तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता. अजून खूप छान होईल, खूप छान ढवळून घेते अशी. इकडे आता हे 2 चमचे मिल्क पावडर आहे ते दुधामध्ये टाकून घेते, दुधामध्ये टाकून असे वळवून घेते. थोडं ढवळून घेऊया. पण इकडे तुम्ही पाहिलं की आपण दूध पावडर ते डायरेक्ट आपल्या मिश्रणामध्ये टाकत नाही, तर सेपरेटलीला आपण एका वाटीमध्ये घेतलंय आणि त्याच्यावरती आपण दूध टाकून ते मिक्स करतोय. डायरेक्ट ते आपल्या दुधामध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतील, त्याच्यामुळे आपण असं सेपरेट करतोय. पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरी टाकलं तरी चालेल आणि नाही टाकले तरी चालेल. नाही टाकले तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण गावी आमच्या बनवतात ना अशी झटपट अशी खीर वगैरे नवरात्रीच्या वेळेला वगैरे, तर अशी दूध पावडर वगैरे नाही टाकत. गावच्या ठिकाणी कुठे काय दूध पावडर वगैरे पटकन मिळत आहे, तर लगेच अशीच खोबऱ्याची आणि दुधाचीच खीर बनवतात, खूप छान लागते ती पण. तर तुम्ही पाहू शकता इकडे अशी आपल्या खीरला छानपैकी अशी उकडे आलेले आहे आणि हिला आता आपण अशी 3-4 मिनिट अशी मंद आचेवरती ठेवूया. A few moments later. तर आपली इथे 2-4 मिनिटं झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे आपली खोबऱ्याची खीर पाहू शकता. तर आता ना त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकते 1/2 चमच अशी, खलबत्त्यात फेचून घेतलेली आहे, ढवळून घेते. आता एकदम अशी आपली खीर रेडी झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याची, मस्त वेगळी अशी घट्ट झालेली आहे. हे बघा, हा 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 हा, 1 नंबर.
फायनली अशा प्रकारे आपली इकडे खोबऱ्याची मस्त अशी खीर बनून रेडी झालेली आहे. इकडे पाहू शकता खीर आहे जी आम्ही गार्निश केली आहे ड्राय फ्रुट्स टाकून, आणि आता मी त्यातला एक चम्मच घेतो आणि चम्मच पण बघा किती मोठा खीरेसाठी मस्त अशी घट्ट झाली हे बघा, जशी मस्त वेगळी घट्ट वाटते एकदम. मला खाऊन सांगतो कशी झाली आहे ती आता. क्लास यार, खतरनाक म्हणजे जाम टेस्टी झाले एकदम. ही नारळाची खीर आहे ना, खूप छान होते एकदम. आणि ही खीर कशी आपल्या घरातल्या घरात काही वस्तू असतात त्याच्यापासूनच पटकन अशी बनवायची. नारळाचा चव आणि त्याच्यामध्ये अशी घट्ट झाल्या आणि खाताना पण खूप भारी वाटते, खूप टेस्टी झाल्या. मी जरूर सांगेन तुम्हाला की जरूर बनवून पहा ही खीर. तुम्ही पाहिल्यात ना अशी झटपट आपली खोबऱ्याची खीर बनवून रेडी झालेली आहे. रातच्या दिवशी तुम्ही सगळेजण बरेच घाईमध्ये असाल, पण घाईमध्ये अशी खीर जरूर बनवून पहा, कारण लवकरात लवकर आणि 5 मिनिटांमध्ये होते. फक्त रक्षामध्ये नसतो किंवा भाऊच असतो तर आपल्या घरी गोडधोड बनल्या जातात. रसगुल्ले म्हणा, रसमलाई म्हणा, जेव्हा जेवणाचा असा पंचपक्वान वाढतो ना जेवण, त्याच्यामध्ये ते कसे वाटी भरून ठेवण्यासाठी ही खोबऱ्याची खीर नक्की बनवून पहा. आता आपण नेहमीप्रमाणे जी मंडळी आपल्याला कमेंट करतात त्यांची आपण नावातून दाखवणार आहोत. सागर लावकर यांची कमेंट आहे, आम्हाला तुमचे गावचे एवढे पाहिजे आहेत, प्लीज लवकर गावाला चला, गणपतीला जायचे आहे ना. तर जरूर आम्ही आता लवकरच गावी जाणार आहोत गणपतीला, त्या व्हिडिओ येतीलच आपल्या. पुढची कमेंट आहे प्रियंका कदम यांची, छान आहे. लीला नाईक यांची कमेंट आहे की खूप मस्त तिरंगी बर्फी ताई, तुम्ही हुशार आहात, छान रेसिपी दाखवता आणि आवडीने बनवता, तुमचा मुलगा छान सपोर्ट करतो तुम्हाला, खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. आणि तुमचा पण एवढा छान छान सपोर्ट आहे ना, त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला पण मजा येते. तसेच साहिल शिकवण यांची कमेंट आहे, मस्त काकू तुम्ही खूप छान शोध लावता रेसिपीचा, खूपच छान. आरती कदम यांची कमेंट आहे, ताई तुम्ही खरंच मेहनती आणि हुशार आहात. थँक यू सो मच तुम्हाला सगळ्यांच्या एवढे तुम्ही छान छान कमेंट करता. तसेच वेळेअभावी आपण थोडेसेच कमेंट बॉक्स दाखवतो. जर तुम्ही कमेंट केले असेल आणि जर तुमचं नाव घेतलं असेल तर राग म्हणू नका, आपण पुढच्या वेळेमध्ये जरूर तुमचं नाव घेऊ. आणि तसेच अशा छान छान मोठ्या मोठ्या कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला असे मस्तपैकी वाचून दाखवू. आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चॅनलवरती नवीन असतो तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.